मतदार संघामधून आमच्या संदीप नायकांच्या खास अग्रस्थानी कार्यकर्त्यांनी उभा आहे. त्या मतदार संघाची मतदार संख्या 4,60,000. आता आमच्याकडचे कार्यकर्ते म्हणतात दादा की एक वेळेला 1,09,000, दुसऱ्या वेळेला 1,18,000, तर या वेळेला आम्ही 1,27,000 रेकॉर्ड करायचा त्यांचा विचार. एकत्र गेलो आणि मनपूर्वक त्यावेळेला सर्वांना सहकार्य करण्याचा त्याला प्रयत्न केला. पुन्हा मी त्या मुद्द्यावर येतो की संजय केलकर हा खरा प्रयत्न भाजपमध्ये त्यावर असताना सुद्धा त्याला अनेक तुमच्याबरोबर होतो, पण एक सच्चा निरसपणे टू द पॉइंट काम करण्याची आणि स्वच्छ हात आणि स्वच्छ मन ठेवण्याची धारणा असलेला उमेदवार आहे. म्हणून संजय केलकर सारख्या कार्यकर्त्याला निवडून येणं मोठा होतो. आता प्रश्न असा की पक्षाच्या सोयीनुसार काहींना पुढे ढकललं जातं, थांबायला सांगितलं जातं. संदीप लेलेची पण बॅटिंग करायची, त्यांनी तरी बॅटिंग हातात धरलीच होते. नव्हती धरली का होती? जर का संजय केलकर पुढच्या दुसऱ्या काय सिस्टीममध्ये करा, आपल्या पक्षाचं धोरण आहे ना की काही लोकांना थांबा, तुमचा बकवास कामासाठी तुम्हाला किंवा जाणार. तसं आनंदरे साहेबांच्याकडे तसं धोरण आहे. तुम्हा सगळ्यांना कोणाला फार जुनी स्टोरी माहीत नसेल, त्याला अनंतरेंना महापौर पहिला बनवताना गणेश नाईकने लीडरशिप घेतली. एकदा दोनदा तीनदा सुद्धा. जसं मी जर केलकरांचं जसं कौतुक केलं तसं अनंतरेंचं सुद्धा मी कौतुक करतो की सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी समरस होण्याची आणि स्टंटबाजी न करण्याची. काय बोलतो मी? स्टंटबाजी करणारे पाहिले पाहिजे 50 होतो दरांचे डबे. काय बोलतो? पहिले 50 पण स्टंटबाजी न करता खऱ्या खुऱ्या अर्थानं अंतकरणपूर्वक लोकांसाठी काम करणारे जे कार्यकर्त्यातून नंतर काही लोकांचे नेतृत्व निर्माण झालं, त्यामध्ये आनंदरेंचं सुद्धा निश्चितपणे सहभाग मी याचा अर्थ कशाला की दुसरे म्हणते नाही की अजिबात कामाने काम धंद्याचे नाही असं कोणी म्हणता येणार नाही. सॉरी, म्हणजे प्रत्येकाचं कर्तृत्व वेगवेगळं असतं. पण प्रामुख्याने असं करता भाजपच्या उमेदवार केलकरांचं कौतुक केलं तर शिवसेनेच्या कोणाचं कौतुक केलं पाहिजे म्हणतात आणि काय नजरे समोर म्हणून केलं पाहिजे. म्हणजे पाठीमागे शेवटी प्रश्न असं की माणूस किती जगला त्याच्यापेक्षा तो कसा जगला त्याच म्हणतो. आता माझ्या जीवनामध्ये मी न केलेल्या गोष्टीची फल सुद्धा मला मिळतात असं म्हणतात. तर काही पूर्वजांच्या पुण्याची फल काही लोकांना चाकायला मिळतात. मी हे विच आहे विच आय एम गेटिंग आय आय नॉट डिझर्व टू गेट दॅट मच. किरीट भाई जो कुछ भी मिल रहा है उसके काबिल मैं नहीं हूं. अरे बाप रे बाप. तर एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे 1995 साली संजू नायकाला महापौर बनवला, त्यानंतर 95 ते 2020 25 वर्षाचा मॅन्डेट. विविध बदलत्या परिस्थितीमध्ये एखाद्या शहराच्या जनतेनं एखाद्या नेतृत्वाला तो विश्वास द्यावा हे आजच्या कलियुगामध्ये केलकरती शक्य आहे. चिटर लुटर या सर्व कालखंडामध्ये आणि नैवमय कॉस्मोपॉलिटन आहे. आमच्या ग्रामीण समाजाच्या आता 2-4% सुद्धा लोकांना आले तर आमचे कुठले मराठी लोक सुद्धा 50-50 आले. अशा परिस्थितीत सुद्धा 95 ते 2020 25 वर्षाचा मॅन्डेट ज्या नगरसेवकाला किंवा मेजॉरिटी मी मागितली मी माझ्या नेतृत्वाला नैवेद्य लोकांना दिलं तर त्या लोकांचा मोठे फायदा. सर मी मगाशी सांगितले की 95 रेकॉर्ड होईल 2004 हा माझं कर्तृत्व नाही, बेलापूर मतदारसंघातल्या जनतेला दिलेला प्रेम आहे.
त्या प्रेमाच्या माध्यमातून त्याला फिट करा तुम्ही काय कमी काय करते दुमरे तुम्ही पण त्याला होतात ना रावण तू पण आपण जे सगळे वस्त्रे त्याचे हकदार आहेत आणि म्हणून प्रश्न असा आहे की ज्या माणसाच्या जीवनाचा शेवट गोड असतो त्या माणसाचं जीवन समृद्ध आहे असं मी समजतो. खरं म्हणजे आता एकूणच देशामध्ये झालेले बदल राज्यामध्ये होऊ घातलेले बदल कारण आता इथे थांबायला कोणाला वेळ नाही. इन्स्टंट लोकांना इमिडिएटली त्या ठिकाणी रिझल्ट पाहिजे आणि सुदैवानं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ज्या व्यक्तिमत्वामध्ये गती आहे आत्मविश्वास आहे आणि त्याची परिचिती म्हणून त्या ठिकाणी भविष्य काळामध्ये महाराष्ट्र पाण्यानं समृद्ध होईल. जगभर त्या ठिकाणी मंदी आहे. अमेरिका युरोप मिडल ईस्ट पूर्व देश म्हणजे सगळ्याच देशांमध्ये आज परिस्थिती दोलायमान आहे. अशा परिस्थितीमध्ये कस लागतो नेतृत्वात आणि कस लागतो जनतेचा आणि मी विश्वासानं सांगतो महाराष्ट्र राज्याच्या नेतृत्वाच्या ठाई देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कालच सन्माननीय पंतप्रधान मोदीजींची काल सभा खारघरला झाली. एकूणच जनसामान्यांच्या मनाची जी भावना आहे की जनतेनं विश्वासानं नेतृत्व देण्याचं ठरवलेलं आहे. शेवटी कुठलाही निर्णय धाडसाने घेताना त्याच्यामध्ये धोके असतातच. अशी लांब उडी मारायची असेल एखाद्या नाल्यावरून तर त्या ठिकाणी धोका नाही असं काही म्हणता येणार नाही. परंतु कॅल्क्युलेशन करून धारिष्ठानं त्या ठिकाणी जर का चांगल्या हेतून जर त्या ठिकाणी अशी झेप घेतली तर ती झेप अधांतरी जाते की पुरत्वाला जाते. आणि म्हणून मी आज प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांना आणि जुन्या सगळ्याच भाजप शिवसेना आरकेच्या कार्यकर्त्यांना सांगेन की संजय केळकर सारख्या एका सज्जन माणसाला आपल्या ठाणे शहरामधून ठाणे जिल्ह्यामधून महाराष्ट्राच्या त्या विधानसभेमध्ये ते गेलेच 5 वर्ष काढले त्यांनी पुन्हा त्यांचं प्रतिनिधित्व जनताभिमुख आहे विनम्र आहे आणि सर्वांना सामावून घेऊन सर्वांच्या बरोबर कार्य करेल त्यांची धारणा आहे ती निश्चितपणे आपल्या कार्यकर्त्यांच्या राहिल्या 4-5 दिवसांच्या मेहनतीतून सिद्ध होईल. पुढे ऐरोलीमध्ये एक मीटिंग आहे आणि वाशीला एक दुसरी मीटिंग आहे. म्हणूनच मी सुरुवातीला आनंदकरजींचं म्हणणं ते करतात तुम्ही कोणा ते बोलू दे म्हणून नको बॅटिंग ओपनिंगला आपण जातो ओपनिंगला बॉल स्विंग होत असतात असं म्हणतात. परंतु आपल्याला तयार होण्याची सवय आहे. ज्या ज्या परिस्थितीत आपल्याला ज्या त्या ठिकाणी सामोरं जायची वेळ पडते त्या ठिकाणी आजवर गेलेलो आहे. सगळ्यांच्या सदिच्छा सगळ्यांचे आशीर्वाद हे घेऊन मी पण ऐरोलीमधून आता वाटचाल करणार आहे. मी आपल्या सर्वांना 24 तारखेला जो रिझल्ट लागेल त्यावर केलकर सुद्धा भव्य दिव्य मताधिकारी निवडून घेतील असं आपल्या सर्वांचा सन्माननीय व्यासपीठावरच्या नेत्यांना